या बातमीचे प्रायोजक आहे चाळीस वर्षापासून आपल्या सेवेत एक अतुट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स इतवारी मेन रोड उमरेड सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस संबंधाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने राकेश ओला पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी नागपूर जिल्ह्यातील निवडणुका निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी बेकायदेशीर आणि अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश केले आहेत तरी आज बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस ठाणे कन्हान हद्दीत गस्त करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोंडेगाव डब्ल्यू सी एल कॉलनी येथे एका इसमाकडे देशी बनावटीचे ऑटोमॅटिक माउजर आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे डब्ल्यू सी एल कॉलनी गोंडेगाव येथे दोन पंचासह सापळा कारवाई करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले पोलीस ठाणे कन्हान अपराध क्रमांक पाचशे अठ्याहत्तर कलम तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आरोपीला अटक करण्यात आलेल्या आहे आरोपीचे नाव पंचरत्न देवाजी भेलावे वय पन्नास वर्ष राहणार डब्ल्यू सी एल कॉलनी गोंडेगाव तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर असे आहे त्यांच्याकडून देशी बनावटीचे स्वयंचलित माउझर किंमत पन्नास हजार रुपये दोन नग जिवंत कारतुसे किंमत हजार रुपये असा एकूण एक्कावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक सप्टेंबरला सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते आणि लक्ष्मीनारायण नारायण दुबे यांच्या पथकाने एका अटक केले होते असे दिवसात दुसरी कारवाई गुन्हे शाखेने केलेली आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला नागपूर जिल्हा ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत नागपूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल जिट्टवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते राजेंद्र सनोडिया नाना राऊत गजेंद्र चौधरी महेश जाधव दिनेश आधापुरे रामा आडे सुरेश गाते साहेबराव बहाडे यांच्या पथकाने केली आहे गुन्हे शाखेने आरोपी पंचरत्न भेलावेला कन्हान पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत काळे यांना सुपूर्द करून चौकशी पोलीस उपनिरीक्षक ढेगडी करत आहेत महाराष्ट्र दर्पण्यूजसाठी कमल यादव पारशिवनी नागपूर